परभणी जिल्ह्यात 2 महिन्यात सलग 3 वेळा अतिवृष्टी झाल्याने शेतकरी वर्ग चांगलाच अडचणीत आला आहे. नेत्यांचे पाहणी दौरे चालू असले तरी मात्र प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. म्हणूनच आता शेतकरी रस्त्यावर उतरले असून जिल्ह्यातील सोनपेठ येथील शेतकऱ्यांनी गंगाखेड परळी महामार्गावर भजन कीर्तन करत रस्ता रोको केला. सोनपेठ भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत तात्काळ जाहीर करावी, तसेच या वर्षीच्या पीक विमा मंजूर करून तेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा. महावितरणाकडून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू आहे, ती तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात आली. तर पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यातील GR शासनमान्य निर्णयाप्रमाणे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.